नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो ठळक बातम्या अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार तर एकोणीस भाविक जखमी मृतात महाराष्ट्रातल्या दोन महिलांचा समावेश दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर तातडीनं कारवाई करण्याची राज्यपालांची सूचना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचं राज्यभर ढोल वाजवून आंदोलन आणि एचआयव्ही एड्स बाधितांसाठीच्या पहिल्या खासगी संस्थापक डॉक्टर प्रदीप उगिले यांचं निधन अमरनाथ अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार तर एकोणीस भाविक जखमी झाले आहेत अनंतनाग जिल्ह्यात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली दोन पोलीस चौक्यांवर गोळीबार करून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या जा बसवर गोळीबार केला यात पाच महिलांसह सात जण ठार झाले मृत यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्रातल्या पालघर आणि डहाणू इथल्या दोन महिलांचा समावेश आहे अमरनाथ दर्शनानंतर भाविकांना घेऊन ही बस जम्मूकडे परतत होती सुरक्षा पुरवलेल्या वाहनांच्या ताफ्यात नसलेली ही बस सायंकाळी सात वाजेनंतरही रस्त्यावर उतरवून चालकानं अमरनाथ यात्रेच्या नियमाचा भंग केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून अशा भ्याड हल्ल्यांसमोर भारत कधीही झुकणार नाही असं म्हटलं आह काँग्रस्त अध्यक्ष सोनिया गांधी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आह कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भेटवस्तूंसंदर्भात सरकारनं वस्तू आणि निकष स्पष्ट आहेत पन्नास हजार रुपयांपक्ष अधिक किमतीच्या भेटवस्तू करपात्र ठरणार असून त्यापेक्षा कमी किमतीच्या भेटवस्तू जीएसटी अंतर्गत येणार नाहीत असं अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्लीत आयकरदात्यांसाठी आयकर सेतू या नव्या ई सेवेचं लोकार्पण केलं या अॅपच्या सुविधेमुळे करदात्यांना आयकर भरता येईल पॅन पॅनसाठी अर्ज करता येईल त्याचबरोबर करविषयक माहिती मिळणं अधिक सुलभ होईल असं जेटली म्हणाले आयकर सेतूमुळे आयकर विभागाचा करदात्यांशी थेट संवाद होणार असून करदात्यांनी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसच्या माध्यमातून आवश्यक माहिती तसंच सूचना वेळोवेळी दिल्या जाणार आहेत केंद्र आणि राज्यातली महाविद्यालयं विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्राध्यापकांच्या वेतनात बावीस अठ्ठावीस टक्क्यांनी वाढ होणार आहा केंद्रीय मंत्रिमंडळानं विद्यापीठ वेतन आयोग समितीद्वारे प्राध्यापकांच्या वेतनात वाढ करण्यास मंजुरी दिली असून अन्य भत्त्यांविषयीचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं या निर्णयामुळे आठ लाख प्राध्यापकांना वेतन वाढ मिळणार आहे सहा हजार रुपये मूळ वत्अलिसह प्राध्यापकांच्या वेतनात दहा हजार तीनशे शहाण्णव रुपये वाढ होणार आहे तर सहयोगी प्राध्यापकांच्या तेवीस हजार सहाशे बासष्ट रुपयांपर्यंत वाढ होईल दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर तातडीनं कारवाई करणं आवश्यक असल्याचं राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे काल राजभवनात कृषी विद्यापीठांच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते गुणात्मक कृषी शिक्षणासाठी विद्यापीठांनी संलग्न कृषी महाविद्यालयांच्या दर्जावर लक्ष केंद्रीत जी महाविद्यालयं आवश्यक निकषानुसार काम करत नसतील त्यांची मान्यता काढण्याबाबत विचार करावा असंही राज्यपालांनी यावेळी स्पष्ट आहे कृषी महाविद्यालयं आणि विद्यापीठांमधली रिक्तपदं भरण्यासाठी विभागानं तातडीनं कारवाई करावी असे निर्देशही राज्यपालांनी दिले मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत पुढच्या चार वर्षात राज्यात एक हजार नळ पुरवठा प्रकल्प राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आह मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पाणी पुरवठा विषयक विविध एकशे एकाहत्तर प्रकल्पांचं ई भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सध्या बंद असलेल्या त्र्याऐंशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवित करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं म्हणाले काल भूमिपूजन झालेल्या या एकशे एकाहत्तर मराठवाड्यात जालना जिल्ह्यातल्या पराडा तसंच नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी आणि अर्धापूर इथल्या पाणीपुरवठा योजना तसंच नांदेड जिल्ह्यातल्या सतरा गावात पाणी शुद्धीकरण संयंत्र हिंगोली लातूर परभणी जालना इथल्या पाणी तपासणी प्रयोगशाळा तसंच मंठा इथल्या जलवेधशाळेचा समावेश आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांची यादी बँकांकडून येत्या आठ दिवसात देण्यात यावी अशी मागणी करत शिवसेनेनं काल राज्यभर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसमोर ढोल वाजवून आंदोलन पक्षाचे तथा पर्यावरण पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली कर्ज वसुलीसाठी बँका शेतकऱ्यांच्या घरासमोर ढोल वाजवून दबाव आणत असत त्याच धर्तीवर राज्यभरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन केल्याचं कदम यांनी सांगितलं चिनी बनावटीच्या वस्तू पाकिस्तानसोबत क्रिकेट या दोन्ही बाबींना विरोध करत कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरही टीका केली मराठवाड्यातही औरंगाबादसह जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि उस्मानाबाद इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर तसंच सर्व तालुक्यांमध्ये बँकांच्या शाखांसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं या योजनेत लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप करून शिवसेनेनं कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीनं दहा हजार रुपये कर्ज वाटप करावं यासह विविध मागण्या केल्या उस्मानाबाद इथं आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन पक्षाच्या वतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं वृत्त चुकीचं असून पक्षानं जबाबदारी सक्षमपणे सांभाळत असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट कलि आहे तिल शिर्डी इथं पत्रकारांशी बोलत होते देशातल्या एचआयव्ही एड्स बाधितांसाठीच्या पहिल्या खासगी संस्थापक डॉक्टर प्रदीप यांचं काल मुंबई इथं प्रदीर्घ आजारानं निधन ते पन्नास वर्षांचे होते पित्ताशयाच्या आजारासाठी त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते त्यांच्या पार्थिव दहावर आज लातूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत वैद्यकीय व्यावसायिकांच्या कट प्रॅक्टिसविरुद्धच्या कायद्याचा मसुदा तयार झाला असून लवकरच त्याला अंतिम स्वरूप जाणार आहा यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य तथा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे यांनी ही माहिती दिली या मसुद्यात दोषी असलेल्या डॉक्टरांना तीन वर्षापर्यंत सक्तमजुरीच्या शिक्षेसह त्यांची सनद रद्द करण्याची तरतूद असल्याचं त्यांनी सांगितलं या मसुद्यात जनतेच्या सूचनांचा अंतर्भाव करून तो न्याय विभागाकडून योग्यता दुरुस्तांसह मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे अठ्ठावीस जुलैपर्यंत ही परीक्षा चालणार आहे मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले दहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश घेण्याची सुविधा आहे त्यामुळे अनुत्तीर्ण झाल्यानंतरही त्यांचं वर्ष वाया जात नाही याशिवाय गुणवत्ता वाढवण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा देता येत परभणी शहर आणि परिसरात काल अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर पावसानं हजेरी लावली रात्री उशिरा झालेल्या या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे जालना तसंच औरंगाबाद इथंही काल सायंकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या डॉक्टर कविता चौतमल यांची तर उपमहापौरपदी माजी नगराध्यक्ष चारुशिला घरत यांची बिनविरोध निवड झाली शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्यानं ही निवड बिनविरोध झाली लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा येत्या डिसेंबरपर्यंत डिजिटल करण्यात येणार असून यासाठी लायन्स क्लब परिवारानं सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी आहे ते तिथल लातूर इथं लायन्स क्लबच्या कार्यक्रमात बोलत होते नांदेड जिल्ह्यातल्या दोन कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला आहे किनवट तालुक्यातल्या इस्लापूर इथल्या धनेश कृषी बनावट बियाणं आढळल्यानं तसंच मुखेड तालुक्यातल्या बाराळी इथल्या कैलास कृषी सेवा केंद्रातून जादा दरानं खताची विक्री होत असल्यानं ही कारवाई करण्यात आली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार तर एकोणीस भाविक जखमी मृतात महाराष्ट्रातल्या दोन महिलांचा समावेश दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर तातडीनं कारवाई करण्याची राज्यपालांची सूचना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचं राज्यभर ढोल वाजवून आंदोलन आणि एचआयव्ही एड्स बाधितांसाठीच्या पहिल्या खासगी हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर प्रदीप उगिले यांचं निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी दहा वाजता